नमस्कार, ठाणे वर्तमान मध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या आता 21,000 वरती गेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 21,558 एवढी कोरोना पॉझिटिव्हची संख्या असून टोटल डेथ आतापर्यंत 745 एवढ्या झाल्या आहेत। एकट्या ठाणे शहरामध्ये 3,007 ॲक्टिव्ह पेशंट असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 2,040, नवी मुंबई 1,889, मीरा भाईंदर 965, उल्हासनगर 696, भिवंडी 526, अंबरनाथ 617, बदलापूर 265 आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये 389 एवढे ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये कालच्या एका दिवसामध्ये पुन्हा एकदा 150 वर पेशंट आढळून आले आहेत। कालच्या एका दिवसामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये 164 पेशंट आढळून आले आणि त्यामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेची डोकेदुखी वाढली आहे असं म्हटल्यास स्वाऊगं ठरणार नाही। माजीवाडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये 24, वर्तनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये 18, तर 13 लोकमान्यनगर सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये रुग्ण आढळून आले। नौपाडा खोपरी प्रभाग समितीमध्ये तब्बल 30 पेशंट आढळून आले असून 14 पेशंट हे उथळसर प्रभाग समितीमध्ये आढळून आले आहेत। गेल्या काही दिवसांपासून वागळे स्टेट प्रभाग समितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पेशंट्स आढळत आहेत। काल देखील या ठिकाणी 17 पेशंट आढळून आले तर 31 पेशंट्स कळवा प्रभाग समितीमध्ये आढळून आले आहेत। मुंब्रा प्रभाग समिती 8 आणि 5 पेशंट आढळून आले आहेत ते दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये। संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने दहीहंडीचा उत्सव साजरा होतो, मात्र यंदा कोरोनामुळे हा उत्सव साजरा करणं अशक्य असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली। सोशल डिस्टन्सिंग पाळणं सध्याच्या काळात गरजेचं आहे, मात्र गोविंदाच्या खेळामध्ये मोठ्या संख्येने एकमेकांच्या जवळ गोविंद पथकं येत असतात आणि त्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा हा उत्सव रद्द करत असल्याची माहिती श्री सरनाईक यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे यासाठी जो खर्च येतो तो खर्च यावर्षी कोरोना बाधितांसाठी केला जाईल। त्याचप्रमाणे 2 कार्डिक ॲम्ब्युलन्सेस एक ठाणे शहरासाठी आणि एक मीरा भाईंदरसाठी दिली जाईल अशी माहिती देखील आमदार प्रताप सरनाईक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये दिली। औषधं जी औषधं ज्या औषधांमध्ये सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचे जे विकार असतात त्या विकारांवर ही औषधं परिणामकारक होतील आणि त्याचबरोबर असं एक आम्ही इन्व्हॉल्व करतो आहे। ह्या इनोलॉपमध्ये ती औषधं असणार आहे, पण त्याचबरोबर ह्या इनोलॉपमध्ये आम्ही 100 ml एक सॅनिटायझरची बॉटल देतो आहे जी नामांकित कंपनीची आहे आणि प्रत्येक कंपनीमध्ये प्रत्येक इनोलॉपमध्ये एक मास्क देतो आहे। हा मास्क प्रतिष्ठित कंपनीकडनं आणलेला, तर हा मास्क आणि ही औषधं जी औषधं त्यांना लागणार आणि आर्सेनिक अल्बमची एक बॉटल गोळ्यांची जो दुसरा डोस आहे, कारण 1 महिन्यापूर्वी आम्ही वाटायला सुरुवात केली होती, आता 2 महिना सुरू होतो आहे, त्यामुळे 1 महिना आता झालेला आहे, त्यामुळे दुसऱ्या डोससाठी लागणारी ह्या ज्या बॉटल आहे, ह्या बॉटल 3 लाख वाटलेल्या आहेत, अजून 1.5 लाख आम्ही मागवलेल्या आहेत, त्यामुळे सुमारे 1 कोटी रुपयाची औषधं जो दहीहंडीच्या उत्सवासाठी खर्च होणारा निधी आहे त्यापैकी 1 कोटी रुपयाची ही सगळी औषधं आणि त्याचबरोबर 2 कार्डियक ॲम्ब्युलन्स एक मीरा भाईंदरसाठी आणि एक ठाण्यासाठी ही आम्ही उद्धव साहेबांच्या 27 तारखेला वाढदिवस जो आहे त्या वाढदिवसाला आम्ही समर्पित करणार आहोत। चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया। अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा। अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट। मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःच की या हुशार नवरदेवाच? अर्थातच नवरदेवाच। लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची। येस बॅरॉन मेन्स स्टुडिओ,
जिल्हा परिषदेसमोर तलाव पाळी ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मीन्स वेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये देखील मुंब्रा कळवा शीळ परिसरातील नागरिकांना टोरंटोच्या वतीने सरासरी बिल न आकारता सरसकट 2,000 ते 10,000 बिलांची आकारणी करण्यात येत आहे. यामुळे या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त झाले आहेत. नागरिकांचं म्हणणं जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी आज आमदार निरंजन डावखरे यांच्यासह एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आहे. टोरंटो कंपनीचे अधिकारी हे नागरिकांशी अद्वातत्वा बोलतात, नागरिकांचं म्हणणं ऐकून घेत नाही. नागरिक जर आपलं म्हणणं मांडायला गेले तर विनाकारण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतात. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू असतो. या सगळ्यांची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी त्यावेळी श्री डावखरे यांनी केली. 15 मे 2020 पासून ग्राहकांसाठी मद्यसेवा सुरू करण्यात आली. 15 मे 2020 ते 21 जून 2020 या कालावधीमध्ये 20,50,023 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा देण्यात आली आहे. कालच्या दिवसभरामध्ये 66,570 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 38,988 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा पुरवण्यात आली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीपैकी 8,222 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे 2020 पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरू करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू
ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. साधारणपणे महिनाभरापूर्वी ठाणे कारागृहामध्ये एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला होता. मात्र त्यानंतर कारागृहामध्ये काही काळ शांतता होती. मात्र काल अचानक पुन्हा एकदा 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ठाणे कारागृहामध्ये आढळून आल्याने खळबळ माजली आहे. त्याचप्रमाणे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचा देखील कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 1 महिन्यापूर्वी कोविड-19 बाधा एका कर्मचाऱ्याला झाली होती. त्यानंतर परिस्थिती काहीशी नियंत्रण होत होती. मात्र काल अचानक पुन्हा एकदा 4 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्याने खळबळ माजली आहे. या कर्मचाऱ्यांवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. तिथे तपासणी केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात असलेल्या लोकांची देखील आता माहिती घेतली जात आहे. त्याचप्रमाणे ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये देखील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. त्याचप्रमाणे त्याच्या पत्नीचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या धबधबे, तलाव किंवा धरणांच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नसून कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन प्रसार होण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसंच पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी या सर्व ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. ठाणे जिल्ह्यातील मान्सून कालावधीत मोठ्या संख्येने पर्यटक धबधबे, तलाव तसंच धरणांच्या ठिकाणी येत असतात. त्या ठिकाणी जीवितहानी होण्याच्या घटना घडल्या आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अनुसार तसंच साथ रोग नियंत्रण कायदा 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 34 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ठाणे जिल्ह्यातील तालुकानिहाय स्थळांना प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. येऊर येथील धबधबे, सर्व तलाव, कळवा, मुंब्रा, रेतीबंदर, सिद्धगड, डोंगर न्हावे, सोनाळे, गणपती लेणी, हरिश्चंद्रगड, बारवी धरण परिसर, भातसा धरणस्थळ, कुंडन, दहीगाव, माहुली किल्ल्याचा पायथा, मुंब्रा बायपास येथील सर्व धबधबे आणि इतरही स्थानकांवर आता प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.